भारतीय बौद्ध महासभा शाखा धम्मगिरी कॉलोनी नांदेड़ की ओर से धम्म चळवळ गतिमान करने हेतु केंद्रीय शिक्षिका लताताई शिंदे, कुसुम गवारे, कुसुम भुक्तरे इनकी मार्गदर्शन में महिलाओं के लिए 10 दिवसीय शिविर का समापन किया गया था। भारतीय बौद्ध महासभा के वार्ड शाखा अध्यक्ष बीआर चिकटे इनकी अध्यक्षता में हुए इस धम्म शिविर में भारतीय बौद्ध महासभा के विभागीय सचिव संबोधी सोनकांबड़े, जिला उपाध्यक्ष सुरेश गजभारे, जिला सचिव सुभाष नरवाड़े अतिथि के रूप में मौजूद थे। मंडन कच्चे साहब, आपला अभिनंदन। अपन वे काड़ आम नगराला आला, विहाराला भेट दिली आणि शिबिराला भेट दिली, त्याबद्दल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत। आम्ही 15 वर्षापूर्वी आमच्या नगरामध्ये भारतीय बौद्ध महासभा शाखा स्थापन केली। ही शाखा स्थापन करण्यासाठी आम्हाला धुळे साहेबांनी निमंत्रित केलं होतं आणि पत्र दिलं होतं की तुमच्या नगरात शाखा स्थापन करा। त्यांच्या आदेशाने आम्ही शाखा स्थापन केली आणि त्या शाखेतर्फेच आम्ही भारतीय बौद्ध महासभेतर्फे हा लुंबिनी बुद्धविहार निर्माण केलेला आहे। आणि आज आपणास माहीत आहे की या बुद्धविहारामुळे आमचं धम्मनगरी अतिशय जोमाने कामाला लागलेली आहे आणि कामाचा सर्वत्र गौरव होत आहे। जिल्हा कार्यकारिणी आम्हाला सदोदित मार्गदर्शन करते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपणास माहीत आहे की 45 वर्ष मीराताई आंबेडकरांनी जे काही अतिशय मोलाने आणि कष्टाने हा धम्माचा गाडा सर्व संकटावर मात करून पुढे आणलेला होता, ते त्यांचं धम्म कार्य घराघरा सर्व महिलांना कळायला पाहिजे, रमाईचा त्याग सर्व समाजाला माहीत झाला पाहिजे। संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मात्र संस्था भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या मार्फत असे 24 शिबिरं चालतात। आज धम्मगिरी कॉलोनीमध्ये 10 दिवसापासून जे महिला शिबिर आहे त्याचे आचार्य शिंदेताई आहेत आणि 10 दिवसापासून 42 शिबिरार्थी उपासिका बसल्या आणि त्यांनी बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाच्या या ठिकाणी शिकवण देतात। उपासक उपासिकांनो, असे शिबिरामध्ये दरवर्षी बसलं पाहिजेत, जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या बौद्ध धम्माच्या भारतीय बौद्ध महासभेच्या शिबिरामध्ये बसणं म्हणजे एक आदर्श नागरिक बनणं, आदर्श उपासक बनणं, सील पक्क करणं, सीलवान बनणं, गुणवान बनणं। गेल्या 1956 पासून ही मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभा हे अहोरात्र काम करत आहे। सप्तगिरी नगर येथे या कॉलनीमध्ये या धम्मगिरी नगरीमध्ये खूप सुंदरचं असं उपासिका धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिर सुरू केलं 18 पासून आज 27 पर्यंत आणि या शिबिराला खूप छान पद्धतीनं आम्ही हाताळलं आणि या शिबिराला एवढा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद या इथल्या उपासिकांनी दिला की आम्हाला देखील शिकवण्यासाठी असं उत्साह निर्माण झाला। या शिबिरामध्ये एकूण 42 उपासिका बसलेल्या आहेत। या 10 दिवसाच्या शिबिरामध्ये फक्त धम्माची ओळख 20 विषय शिकवल्या जातात। 20 विषय हे एका तासामध्ये शिकवल्या जात नाहीत, एका तासाचा एक विषय असतो, परंतु या शिबिरामध्ये ओळख मात्र धम्माची होते आणि या शिबिरामुळं बायका अशा त्यांना धम्माची ओळख झाल्यामुळं, धम्म माहीत झाल्यामुळं आणि त्या बोलायला पण लागतात, त्यांना माहिती होते। आणि मला एक अपेक्षा आहे की या नगरामधून या उपासिका शिबिरामध्ये बसलेल्या माझ्या उपासिका विद्यार्थिनीमधून कमीत कमी 2 तरी केंद्रीय शिक्षिका होतील आणि त्यांच्या हातून देखील धम्माचं कार्य आणि प्रचार आणि प्रसार होईल अशी अपेक्षा व्यक्त करते। आम्हाला या 10 दिवसीय शिबिरामध्ये आमच्या केंद्रीय शिक्षिका गवारेताई, लताताई शिंदे, भुक्तरेताई यांनी अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। धम्म म्हणजे काय, मूर्तीपूजा कशी करावी, 10 पारमिता, अष्टांगिक मार्ग, त्रिशरण पंचशील याबद्दल सखोल माहिती आम्हाला त्यांनी सांगितलेली आहे। अगोदर आम्ही तर पूजा वगैरे करतच होतो, परंतु खरोखर ती कशाप्रकारे पूजा करायला पाहिजे याचं ज्ञानसुद्धा आम्हाला या शिबिरामध्ये मिळालेलं आहे। एवढंच नव्हे तर अंधश्रद्धा निर्मूलनवर पण यांनी खूप छान आम्हाला माहिती दिलेली आहे। अंधश्रद्धेच्या आहारी महिलांनी जाऊ नये, बुवाबाजी हे सर्व थोतांड आहे याबद्दलही आम्हाला त्यांनी सर्व अशी माहिती सांगितली की आम्हाला पटून सांगितले आणि आम्हाला ते आता पटलेलं आहे की आम्ही आता इथून पुढं फक्त बुद्धाच्या मार्गावर चालणार आहोत आणि सर्व महिला या ठिकाणी या निमित्ताने एकत्र या लागल्या सर्व महिलांना या ठिकाणी येऊन
धम्माची गोडी लागलेली आहे। 10 दिवस आमचे कसे गेले आणि कसे नाही आम्हाला कळले नाही। आम्हाला असं वाटत आहे की आणखीनही शिबिर चालतच राहावे आणि या शिबिराला आम्ही येत राहो, आमचं ज्ञान वाढत राहो, आम्हाला आणखीन त्यांनी नवनवीन माहिती सांगावी असंच आम्हाला या शिबिरामध्ये वाटतं।